श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण पितृदोष निवारण्यासाठी कुठले प्रभावी उपाय आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया बघा जर घरात सतत आजारपण असेल कुठल्याही कामात यश मिळत नसेल सतत भांडणं होत असतील किंवा सुखशांती नांदत नसेल तर समजायचं आपल्या घराण्याला पितृदोष आहे म्हणजे बघा प्रत्येकालाच किंवा आपल्या आधीच्या लोकांनी पण आपल्या पूर्वजांनी पण आपल्या म्हणजे आईवडिलांनी पण काही विधी हे केलेले नसतात म्हणजे जसं त्रिपिंडी श्राद्ध असतं नारायण नागबली असतं तर हे विधी अपूर्ण राहिलेले असतात तर हे विधी न झाल्यामुळे आपल्या घराण्याला पितृदोष लागतो आणि पितृदोष लागला की मग अनेक सारे प्रॉब्लेम्स जे असतात अनेक अडचणी सुरू होतात तर हा पितृदोष निवारण करणं अत्यंत गरजेचं असतं आणि आपले जे पितृ आहेत तर त्यांना त्याशिवाय ते सद्गती लाभत नाही त्यांना कुठलीही म्हणजे चांगली जी अवस्था असते ती प्राप्त होत नाही त्या आत्म्याला त्यामुळे तो आत्मा म्हणजे असंतुष्ट असतो आणि आपल्या घराण्याला ते जे आहेत तर ते म्हणजे त्याचा सामना करावा लागतो कारण आपल्याकडनं पितृंचं व्यवस्थित कार्य झालेलं नसतं त्यामुळे ते, ते करणं मस्ट असतं पण कधीकधी विश्वास नसल्यामुळे कधीकधी पैशा अभावी कधी कधी किंवा कधी कधी माहीतच नसतं त्यामुळे हे विधी राहून जातात पण ते विधी नाही झाले तर खूप पिढ्यांना तो त्रास भोगावा लागतो त्यामुळे आपण काही साधे उपाय बघूयात की जे साधे आहेत परंतु खूपच प्रभावशाली आहेत त्याने आपला पितृदोष निवारण होणार आहे परंतु आजची पिढी आपण बघितली तर ती बोलते की हे सर्व करायलाच पाहिजे का किंवा हे सगळं फॉर्मॅलिटीज तर नाही ना आपण जे श्राद्ध वगैरे घालतो तर आपण आपल्या ज्या पिढी आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना आपण क्लिअर करण्यासाठी सगळं जर व्यवस्थित पटवून दिलं त्यांच्या जर म्हणजे बुद्धीला ते पटलं तर ते स्वीकारतात तर बघा आपण आता व्हॉट्सअपवर आपण खूप स्टोरीज वाचतो की तुम्ही जिवंतपणेच आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करा त्यांची सेवा करा म्हणजे हे तुम्हाला मेल्यावर वगैरे श्राद्ध करण्याची गरज नाही आहे तर असं काही नाही आहे हे म्हणजे अत्यंत चुकीचं आहे जरी तुम्ही जिवंतपणी सगळं करतायत ते तुमचं कर्तव्यच आहे पण तुम्हाला मेल्यानंतरही त्या आत्म्यासाठी त्याच्या सद्गतीसाठी काही विधी करणं काही कार्य करणं हे गरजेचं असतं पूजापाठ करणं म्हणजे ते तुम्हाला करणं हे खूप गरजेचं आहे ते तुम्हीच करू शकता तुमच्या पिढीसाठी बाकीचे बाहेरचे लोक नाही करू शकत आणि ते जर तुमच्याकडनं अपूर्ण राहिले तर तुमचे पितृदेवता हे असंतुष्ट राहतात आणि कुठेतरी आपल्या पूर्ण पिढीला आपल्या पुढच्या पिढ्यांना त्याचा त्रास हा भोगावा लागतो कारण त्या आत्म्यांना मुक्ती मिळत नसते त्यामुळे आपल्याला जे काय आहे म्हणजे जिवंतपणे तर करायचंच आहे परंतु मेल्यानंतरही श्राद्ध वगैरे विधी वगैरे जे काही आहेत ते अगदी जसे आहेत तसे आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि ज्यांच्याकडनं नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध हे विधी होत नाहीत तर त्यांच्यासाठी मी हे उपाय सांगते हे उपाय करूनसुद्धा तुम्ही तुमच्या पितृदेवतांना शांती किंवा सद्गती मिळवून देऊ शकतात तर बघा आणि एक असा प्रश्न उपस्थित होतो की कावळाच का तर कावळा कावळ्यालाच का इतकं महत्त्व देतात तर हा कावळा जो पक्षी आहे तर त्याला देवाने एक विशिष्ट असं वरदान दिलेलं आहे म्हणजे त्या कावळ्याला एक विशिष्ट त्याच्यामध्ये गुण आहे तो म्हणजे त्याला सूक्ष्मदेह हा दिसत असतो जो आपला सूक्ष्म आत्मा असतो तर तो कावळ्याला दिसत असतो तो आपल्याला दिसत नसतो तर जेव्हा सूक्ष्मदेह येतो ते आपण जे त्या सूक्ष्मदेहाला सॉरी आपल्या आत्म्याला सूक्ष्म आत्म्याला आपल्या पूर्वजांना आपण जे घास वगैरे देतो किंवा जो नैवेद्य दाखवतो तो, तो सूक्ष्म आत्मा तिथे येतो ते म्हणजे ये तिथे तो, तो हे करतो त्याचा म्हणजे तिथे तो उपस्थित राहतो त्याला छान वाटतात तो संतुष्ट होतो त्याच्यापर्यंत आपल्या भावना पोचतात त्याला चांगली गती मिळते आणि कावळ्याला हे दिसत असतं मग जेव्हा तो आत्मा येतो तर तोपर्यंत कावळा येत नाही पण आत तेव तेव्हा कावळा दूर राहून हे बघत असतो आणि तो सूक्ष्मदेह येऊन गेला की मग कावळा येतो आणि कावळा ते ग्रहण करतो आपला प्रसाद किंवा आपण जे काही नैवेद्य दाखवत असतो त्यामुळे आपण कावळाला इतकं का महत्त्व देतो आणि कावळा जोपर्यंत हे खात नाही तोपर्यंत आपला विधी पूर्ण झाला नाही असं म्हणून आपण म्हणत असतो कारण कावळा हे सगळं हो झाल्याशिवाय कावळा येतच नाही आणि कावळा ग्रहण करतच नाही त्यामुळे जर कावळ्याने ग्रहण केलं तर समजायचं की आपल्या म्हणजे जे आहेत ते आपल्या भावना किंवा आपला जो नैवेद्य वगैरे ते सगळं आपल्या पितृंपर्यंत पोचलं त्यामुळे कावळाला इतकं महत्त्व आहे तर आपण आता उपाय बघूया तर पितृदोषासाठी निवारणासाठी प्रभावी उपाय आहे की तुम्हाला एक जानवं घ्यायचं आहे म्हणजे पाच दहा रुपयाला एक दोरा भेटतो अशा दोऱ्याची दोन तीन दोऱ्यांचं हे असतं बंच वगैरे आणि तो दोरा एक पाव किलो पेडे आणि अकरा एकवीस रुपये जे आपल्या मनाने दक्षिणा असेल ती आपल्याला दत्तांच्या मंदिरात जाऊन दत्तांच्या चरणी अर्पण करायची आणि दत्तांना प्रार्थना करायची आहे की गुरुदेव दत्त मी हे माझ्या पितृंसाठी तुम्हाला अर्पण करत आहे तर माझे जे पितृ आहेत माझे जे पूर्वज आहेत माहेरकडचे असतील सासरकडचे असतील त्या सर्वांना सद्गती आणि मोक्ष लाभू द्या आमच्याकडनं आमच्या आईवडिलांकडनं किंवा आमच्या पिढ्यांकडनं जे काही चुका झाल्या असतील त्या क्षमा करा आणि आमच्या घराण्यामध्ये जे कुठलेही माहेरकडे सारसरकडे जेवढे पि पितृदेव आहेत पितृदेवता आहेत आमचे पितृ आहेत त्या सर्वांना सद्गती आणि मोक्ष लाभू द्या अशी दत्तगुरूंना प्रार्थना करायची आणि दत्तांचं मंदिर नसेल तर सेम प्रोसेस आपल्याला ब्राह्मणांकडे गुरुजींकडे जाऊन करायचे फक्त एक काळजी घ्यायची आहे की घरी येताना आपल्याला तो पेढा तो प्रसाद आपल्याला रिटर्न आणायचा नाही आहे कारण तो आपण दान केलेला असतो त्यातलं एक कणही आपल्याला घरी आणायचा नाही आहे तो नाए� दान करायचं आहे आणि लक्षात घ्या हे आपल्याला अमावस्येलाच करायचं आहे ओके आणि बारा ते साडेबाराच्या वेळेत करू नका कारण तेव्हा दत्तगुरूंचा भिक्षेचा टाईम असतो त्या वेळेत केलेली कुठली सेवा फलद्रूप होत नाही तसेच आपल्याला दुसरा उपाय आहे आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्र वाचायचं आहे संक्षिप्त गुरुचरित्र हे, गुरु गुरु हे रोजही तुम्ही वाचू शकता एक एक अध्याय किंवा एका दिवसात अर्धा तासात ते होऊन जातं फार काही वेळ त्याला लागत नाही आणि हे वाचताना तुम्हाला एक काळजी घ्यायची की अगरबत्ती किंवा दिवा लावूनच बोलायचं आहे अग्नीला साक्षी ठेवून आणि बसताना आसनावर बसून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून तुम्हाला हे वाचायचं आहे आणि सेम संकल्प दत्तगुरूंना सांगायचा आहे जो आपण मगाशी सांगितला तोच संकल्प दत्तगुरूंना सांगायचा आहे पित्रांना मुक्ती त्यांना सद्गती लाभू द्या तसेच आपल्याला पितृ अष्टकही बोलायचं आहे तर पितृ अष्टक आपण बघूया हे पितृष्टक आपल्याला आसनावर बसून दक्षिण दिशेला तोंड करून आणि अगरबत्ती किंवा दिवा लावून म्हणजेच अग्नीच्या साक्षीनेच बोलायचं आहे तरच याचं फळ आपल्याला मिळतं पितृ अष्टक जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टाङ्गजाना इथे मानसन्मान पुढे मार्ग तो सदा दावि कृपा हि सारी केली कलितयाना नमस्कार साष्टाङ्गत्या पूर्वजाना मिरो सद्गती मज पितरं विनति हीच च मादेवतन्ना कर्म मिरो मोक्ष त्यान्ना नमस्कार साष्टांग त्या विनती तयान्ना अग्नी साष्टाङ्गत्या पूर्वजाकरयाना अग्निवरुयु आदिदेवता सदा साह्य देवोनि उद्धरि पितरा नमस्कार साष्टांग त्या साष्टाङ्गत्या पूर्वजाना वसुरुद्रदित्य स्वरूप सप्त गोत्रे एकोत्तर शतादी कुलांना मुक्ती मार्ग द्यावा उद्धरून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना पक्वाने आवडीने बनवून नाना सदा तृप्ती होव जोडी कराना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजूनितिलायवाने विप्रासदेवून दक्षिणात्वरेणे आशीषद्याहो आमा सकलान्ना नमस्कारसाष्टाङ्गत्या पूर्वजान्ना सदा स्मृतिराहो अपुलीच आम्भा न्यूनकाहिराता माफीकराना गोडमानूनि घ्यावे सेवा व्रताना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना श्री गुरुदेव दत्त ही चांगली माहिती आपल्या ओळखीच्या आपण ज्यांची काळजी करतो अशा सर्व लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्याच नाही तर अनेक पितरांचे आशीर्वाद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ